काळीज पिळवटून टाकणारं शेवटचं सात पाणी पत्र. डिअर आहो, बाय. यू आर अ फ्री बर्ड नाव. छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या 4 महिन्यातच एका 26 वर्षीय डॉक्टर तरुणीने आपलं आयुष्य संपवलंय. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचललंय. प्रतीक्षा प्रीतम गवारे, डॉक्टर प्रतीक्षा प्रीतम गवारे असं विवाहित डॉक्टर तरुणीचं नाव आहे. पतीने लग्नानंतर 4 महिन्यात तिला दिलेल्या त्रासाची कहाणी तिने शेवटच्या पत्रात लिहिली आहे. हे पत्र वाचून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. संसार आणि नवऱ्याकडून प्रत्येक मुलीच्या काही कल्पना असतात, पण अनेक वेळा या स्वप्नांना तडा जातो. तसंच काहीसं प्रतीक्षासोबत घडलं. डॉक्टर पतीसोबत लग्न करून सुखाचा संसार थाटण्याचे खूप मोठी गायनोकॉलॉजिस्ट होण्याचं स्वप्न बघितलेल्या प्रतीक्षा गवारे या तरुणीने डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललेलं आहे. प्रतीक्षाने 7 पानी पत्र लिहिलंय. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या पत्रात प्रतीक्षा काय म्हणाली आहे ते पुढे पहा. प्रतीक्षा ही पत्रात म्हणाली आहे, डिअर आहो, खूप प्रेम केलं हो तुमच्यावर, जीवापाड प्रेम केलं, स्वतःला विसरून गेले तुमच्यासाठी. माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही. एका स्वावलंबी ॲम्बिशियस मुलीला डिपेंडंट बनवलं तुम्ही. खूप खूप स्वप्न घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी की हे मला खूप जीव लावतील, काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील, आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा हवा होता ना, त्यासाठीच तयारी करत होते मी. कोंडस बाळ असतं आपलं, तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती. तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं. मी मित्र मैत्रिणी नातेवाईक आई वडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा, म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते मी. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाईल बदल म्हणाले, बदलला. नंबर बदल म्हणाले, बदलला. त्यासाठी वाद घातले, त्यासाठीही मी तयार झाले. तरीही तुमचे डाऊट संपले नाहीत. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेत आलात, पण देवा शपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही आहे. सासू सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलट सुलट बोलले नाही. त्यांनी पण मला जीव लावला, पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते असं म्हटलं. मला त्याचं फार वाईट वाटलं. म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं, पण मी कंट्रोल केलं. तुमच्यावर मी लग्न अगोदर पैसा खर्च केला, तरी तुम्ही त्यातले पैसे आई वडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आई वडिलांच्या साथीने कमावला होता. मला खूप मोठी गायनोकॉलॉजिस्ट व्हायचं होतं, पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही मला त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आई वडिलांना मी नसले तरी कुणालाय, पण तुम्ही एकटे आहात. सासू सासऱ्यांना नीट सांभाळा, त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका. आय लव्ह यू सो मच, बाय. यू आर अ फ्री बर्ड नाव.
या पत्रात डॉक्टर प्रतीक्षा गवारे हिने आपल्या वेदना कवितेतून मांडलेल्या आहेत. माझ्या मनीचं दुःख सारं कधी तू जाणवलंच नाही, पावसात लपणारे अश्रू माझे तुला कधी दिसलेच नाही. तुझ्याच साठी हुरहुरणाऱ्या हृदयास तू पाहिलं नाही, तुझ्यासाठी झटणाऱ्या हातांना कधी चुंबलं नाही. नशीब बांधलं होतं आपलं, नाही त्यात षड्यंत्र काही. आपण प्रेम होतं आणि आहे हे वाक्य मात्र लिहून खोडलेलं आहे. दोष याला त्याला देण्यात कसला काही अर्थ नाही. मनीचे भाव मनाचे घाव याला काही महत्व नाही. तुझ्या नजरेत मी फक्त स्त्री आणखी काही नाही. तुझ्याच पासून सुख माझे तुझ्यासाठी सर्व काही. मी स्वतःला हरवून आले याचं मला दुःख नाही. तू फक्त जपावे मला याहून जास्त अपेक्षाही नाही. तुझ्यासाठी मी सगळं करेल यात काही शंका नाही. तुम्ही गोड आहात दिसायला, गोड रहा. आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर तर मला एक टाईट हग करूनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा. तुमचीच प्रतीक्षा. दरम्यान लेकीच्या जाण्याने कोलमडून पडलेल्या वडिलांनी सिडको पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी हुंडाबळी पत्नीला त्रास देण्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपी प्रीतम शंकर गवारे हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेतात. डॉक्टर प्रतीक्षाने लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यात आपलं आयुष्य संपवलंय. गायनाकॉलॉजिस्ट होण्याचं स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं. मात्र पती मानसिक त्रास देत असल्याने आणि छळ करत असल्याची माहिती तिने 7 पानांमध्ये पत्राद्वारे लिहिली आहे. 7 पानांची ही नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यांनी आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबियांवर कारवाई करण्यासाठी घर गाठला. मात्र घराला कुलूप लावलेलं होतं. आरोपीचा फोनही बंद होता. आरोपी फरार झालाय त्याचा शोध पोलीस घेतात. आरोपीच्या घरातले देखील कुलूप लावून पसार झाल्यात. आरोपी पती आणि कुटुंबियांचे फोन बंद आहेत, त्यांचा शोध घेतला जातोय. प्रतीक्षाने तिचा नवरा आपल्याला नेमकं कसा त्रास देतो, कसा मानसिक छळ करतो याची माहिती तिने दिलेली आहे. आणि ही नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यामध्ये तिने संपूर्ण 4 महिन्यात नेमकं पतीकडून कशी वागणूक मिळाली, जर घरच्यांना सांगितलं तर लग्न मोडण्याची धमकी देखील देण्यात आल्याचं तिने लिहिलेलं होतं. प्रतीक्षाने लिहिलंय, मला जाब विचारायला जातो, माझ्यावर नजर ठेवायला मित्रांना कॉल करणार होतो, आता तुला पाहायला असं सांगतात म्हणजे माझ्यावर तुमचा किती अविश्वास आहे हे लगेच दिसतं. मी कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमच्या धाकात असते सतत. कुठे आहेस, तिथे काय करते आहेस, एवढा वेळ का झाला, कॉल का नाही केला, बोलायचं नाही का, असं सतत बोलून त्रास दिला. माहेरच्यांना काहीही बोलतात, फर्निचरच्या पैशांवरून भांडतात. जेव्हा मला नीट पीजी द्यायची होती तेव्हा अभ्यास करू दिला नाही. मी केलेल्या चुका मला ऐकवून माझी मेंटल हरॅशमेंट केलीत. कामात असताना कॉल केला नाही म्हणून रागवतात. नंतर बोलते म्हटल्यावर चिडतात. दिलेला त्रास घरी सांगितलास तर बघ आपलं नातं तुटेल अशी रोज धमकी द्यायचे आणि शांत बसवायचे.
तर मंडळी, अशा पद्धतीचा प्रतीक्षाचं हे पत्र निश्चितच काळजाला हुरहुर लावणार आहे. एक उच्च शिक्षित डॉक्टर असलेली प्रतीक्षा या नात्याच्या त्रासाला कंटाळून आपल्यातून निघून गेली आहे. कृपा करून या पत्राच्या माध्यमातनं तिचं सांगणं ऐका. आपणही मनुष्य आहोत, आपल्याला देखील भावना आहेत. ती पत्नी आहे, तिला तिचा मान सन्मान हा मिळालाच पाहिजे.